Welcome students to the next lecture of unit functions of 2 and 3 variables. In the last lecture we have discussed existence of limit and non-existence of limit, and we have seen two examples on existence and non-existence of limit. Now the third example, what they have given: let f of xy is equals to x square in bracket x plus y upon x square plus y square whenever order pair xy is not equals to 0, 0, and it is 0 if order pair xy is equals to 0, 0. Find the limit of f of xy as xy approaches to 0, 0. Manje limit konte point la find out karayche xy approaches to 0, 0 la. Ani kai given hai, java function xy is equal, point xy is equal to 0, 0 asel, tyavai functional value hi ka asnare 0 asnare. Ani otherwise function ka asnare aapla x square in bracket x plus y upon x square plus y square. Ata baka, ite xy is equal to 0, 0 la functional value 0 ka geto hai apan. Karan ki char वरच्या फंक्शन मध्ये इक्वेशन मध्ये एक्स वाय ला जर आपण 0 0 पुट केले तर डिनॉमिनेटर काय होऊन जाईल 0 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर दैट मींस 0 आणि वरती पण काय होऊन जाईल 0 म्हणजे 0 अपॉन 0 फंक्शन डिफाइन होईल का त्या पॉइंटला नाही त्यामुळे आपण काय घेतोय ज्या पॉइंटला फंक्शन डिफाइन होत नाही त्या पॉइंटला आपण फंक्शनल व्हॅल्यू मानून घेतोय ती काय आपली 0 सो आता आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचे लिमिट फाइंड आउट करताना आपण काय बघतो डिफरेंट पाथ ने जर आपल्याला सेम लिमिटिंग व्हॅल्यू भेटत असेल तर प्रोबेबल लिमिट ते असू शकतं समजा डिफरेंट पाथ ने डिफरेंट लिमिट भेटत असेल तर त्या केस मध्ये आपण डायरेक्टली म्हणू शकतो की लिमिट डज नॉट एक्झिस्ट आता बघा एक्स वाय अप्रोचेस टू 0 0 ठीक आहे आपला हा काय एक्स ऍक्सिस आहे हा काय आपला y एक्सिस ओके आणि हा काय आपला एक्स वाय प्लेन आता एक्स वाय अप्रोचेस टू काय 0 0 हा काय आपला पॉइंट 0 0 मग आपण समजा लिमिट अलॉंग एक्स ऍक्सिस घेतो म्हणजे काय आपला ए बी लिमिट अलॉंग एक्स ऍक्सिस म्हणजे ए बी अप्रोचेस टू व्हॉट 0 0 ए बी अप्रोचेस टू 0 0 त्या केस मध्ये y इज इक्वल्स टू काय असतो 0 म्हणजे लिमिट अलॉंग एक्स ऍक्सिस घेतला तर y इज इक्वल टू काय असतो 0 लिमिट अलॉंग y ऍक्सिस घेतलं म्हणजेच काय ए बी असणार आहे लिमिट अलॉंग y ऍक्सिस म्हणजेच काय x इज इक्वल टू काय घेतो आपण 0 म्हणजे आपल्याला काय पाहिजे जे आपले ऑर्डर पेअर असते ते अप्रोचेस टू 0 आहे ना म्हणजे हे कुठे अप्रोच झाले पाहिजे 0 0 ला समजा आपण ह्या पाथने गेलो ह्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आपल्याकडे y इज इक्वल्स टू एम एक्स म्हणजे y इज इक्वल्स टू काय घेतो आपण एम एक्स पुट करतो एम काय आपला व्हेरिएबल म्हणजे एम ची व्हॅल्यू 1 असू शकते 2 असू शकते 3 असू शकते ओके म्हणजे अशा पद्धतीने आपण 0 ला अप्रोच होऊ शकतो मग तो पाथ कोणताही असू शकतो इन्फनाईट पाथ असू शकतात ना इकडनं इकडनं म्हणजे 0 0 ला आपण इन्फनाईट पाथने काय होऊ शकतो अप्रोच होऊ शकतो मग जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर 0 0 ला अप्रोच होणारा प्रत्येक पाथ आपल्याला काय देणार आहे सेम लिमिटिंग व्हॅल्यू देणार आहे ठीक आहे सो आपण पहिला पाथ काय घेतो y इज इक्वल अलॉंग एक्स ऍक्सिस मग अलॉंग एक्स ऍक्सिस घेतल्यानंतर y इज इक्वल टू काय असतो 0 असतो ना मग काय झालं फंक्शन काय आपल्याकडे एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर देन अलॉंग एक्स ऍक्सिस दॅट मीन्स y इज इक्वल टू 0 म्हणजे फंक्शन मध्ये अलॉंग x ऍक्सिस घेतोय म्हणून लिमिट काय घ्यायचं x टेंडिंग टू 0 आणि पुट काय करतोय आपण y इज इक्वल टू 0 म्हणजे जे पुट करतोय त्याच्या अपोजिटली लिमिट अप्रोच होणार आहे ओके मग काय होऊन जाईल लिमिट x टेंडिंग टू 0 दॅट इज अवर लिमिट x स्क्वेअर ओके आता वाय इज इक्वल टू 0 घेतोय म्हणून एक्स प्लस काय होऊन जाईल न्युमरेटरला 0 खाली काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर ऍज इट इज आणि वाय स्क्वेअर काय होऊन जाईल 0 स्क्वेअर म्हणजेच काय झालं लिमिट एक्स टेंडिंग टू 0
वरती काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर इंटू एक्स दॅट इज एक्स क्यूब अपॉन इन डिनॉमिनेटर वी गेट एक्स स्क्वेअर दॅट इज लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर दॅट मीन्स एक्स सो वी गेट आफ्टर अप्लाइंग लिमिट वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू झिरो इन दिस फंक्शन सो वी गेट झिरो ओके म्हणजे अलॉंग एक्स एक्सिस लिमिट काय भेटलंय झिरो आता अलॉंग वाय एक्सिस घेऊ अलॉंग सेम अलॉंग वाय एक्सिस असेल अलॉंग वाय एक्सिस असेल तर एक्सची व्हॅल्यू काय असते आपली झिरो असते म्हणून इथे काय घेतलंय झिरो लिमिट वाय टेंडिंग टू झिरो एक्स स्क्वेअर म्हणजेच काय झिरो स्क्वेअर दॅट इज झिरो इन ब्रॅकेट झिरो प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर मीन्स झिरो स्क्वेअर दॅट इज झिरो प्लस वाय स्क्वेअर ऍज इट इज सो वी गेट लिमिट वाय टेंडिंग टू झिरो वाय अपॉन वाय स्क्वेअर सॉरी झिरो इंटू एनिथिंग इज झिरो सो वी गेट हिअर टोटली झिरो डिनॉमिनेटरला काय असेल वाय स्क्वेअर झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो सो वी गेट लिमिट अलॉंग वाय एक्सिस वी गेट झिरो आता ठीक आहे म्हणजे आपल्याला कळतंय की दोन पाथ घेतले दोघं पाथने लिमिट काय भेटतंय झिरो भेटतंय ठीक आहे म्हणजे आपलं प्रॉबेबल लिमिट काय असू शकतं झिरो असू शकतं आणि ते कशाने व्हेरीफाय करतो आपण एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनने ओके अजून एक पाथ आपण घेऊन बघू बरं काय होतं चूज दी पाथ वाय इज इक्वल्स टू एम एक्स म्हणजे हा एक पाथ घेतोय वाय इज इक्वल्स टू एम एक्स काय करतोय तो ओरिजिनला अप्रोच करतोय वाय इज इक्वल्स टू एम एक्स घेतोय म्हणून लिमिट काय घ्यायचं एक्स टेंडिंग टू झिरो सो एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय आहे ना म्हणजे वायची व्हॅल्यू काय घेतली एम एक्स खाली पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स स्क्वेअर दॅट इज एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर ओके इज इक्वल्स टू व्हॉट एक्स स्क्वेअर इथनं खालून काय कॉमन निघेल एक्स स्क्वेअर कॉमन निघेल एक्स स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय होईल वन प्लस एम स्क्वेअर वरती काय असेल एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर गेट्स कॅन्सल सो रिमेन इज एक्स प्लस एम एक्स अपॉन वन प्लस एम स्क्वेअर ओके देन आता डायरेक्टली लिमिट अप्लाय करू म्हणजे एक्स इज इक्वल्स टू झिरो पुट केल्यानंतर झिरो प्लस एम इंटू झिरो दॅट इज झिरो डिनॉमिनेटरला काय वन प्लस एम स्क्वेअर दॅट इज व्हॉट झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो सो बाय ऑल थ्री पाथ वी गेट लिमिट ॲज झिरो म्हणजे प्रॉबेबल लिमिट काय असणार आहे आपलं झिरो असणार आहे मग काय देन फ्रॉम वन टू अँड थ्री वी ऑब्झर्व दॅट लिमिट ऑफ गिव्हन फंक्शन मे बी झिरो लिमिट काय असू शकतं झिरो असू शकतो तुम्ही कोणतेही दोन पाथ घेतले तरी चालणार आहे किंवा थर्ड पाथ अजून एक्स्ट्रा घेऊन ते पण तुम्ही व्हेरीफाय करू शकतात की अलॉंग थ्री डिफरंट पाथ वी गेट लिमिट झिरो आता काय करणार आहे हे काय झालं आपलं प्रॉबेबल लिमिट आहे फिक्स आपल्याला 100% शुअर नाही की हेच लिमिट असणार ते लिमिट व्हेरीफाय करण्यासाठी आपण एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा यूज करणार आहे व्हॉट इज एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन काय सांगते गिव्ह मी एप्सिलॉन आय विल गिव्ह डेल्टा मग आपल्याकडे एप्सिलॉन आपण अज्युम करायचं आणि डेल्टा फाइंड आउट करायचं आणि तिथे एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशनचा यूज करायचा एप्सिलॉन डेल्टाची डेफिनेशन काय असेल ती लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेली ओके दिस इज अवर एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट अ नंबर डेल्टा ग्रेटर दॅन झिरो सच दॅट इन मॉड एफ ऑफ एक्स वाय मायनस एल एल इज व्हॉट अवर प्रॉबेबल लिमिट इथे प्रॉबेबल लिमिट काय भेटलंय आपल्याला झिरो भेटलंय म्हणजे इथे काय होऊन जाईल एफ ऑफ एक्स वाय मायनस झिरो होऊन जाईल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मग डेल्टा इथे काय होऊन जाईल झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड ऑफ इन मॉड एक्स मायनस एल म्हणजे काय ए ची व्हॅल्यू काय आपली एक्स वाय टेंडिंग टू कुठे आपण एक्स वाय टेंडिंग टू काय आपल्याकडे झिरो झिरोला लिमिट फाइंड आउट करतोय ना म्हणजे ए ची पण एक्स वाय टेंडिंग एक्स वाय अप्रोचेस टू काय असतो आपलं एक्स वाय अप्रोचेस टू काय असतो आपलं ए बी आणि इथे काय आपल्याला झिरो झिरो म्हणजे ए ची व्हॅल्यू पण काय झिरो वाय ची व्हॅल्यू पण काय झिरो आहे आपल्याकडे ओके म्हणून इथे काय होऊन जाईल ए पण झिरो आहे बी पण झिरो म्हणजे झिरो स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड ऑफ एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा झिरो स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड ऑफ वाय स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा ओके
मग आता आपण एप्सिलॉन डेल्टाचा यूज करणार आहोत फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो. मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल, एल काय आपलं प्रॉबेबल लिमिट, प्रॉबेबल लिमिट काय भेटलं आपल्याला झिरो, म्हणून काय झालं मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस झिरो इज इक्वल्स टू व्हॉट, एफ ऑफ एक्स वाय काय आपलं फंक्शन, फंक्शन काय मग इन मॉड एक्स स्क्वेअर इन टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस झिरो ऍज इट इज. ओके, आता बघा मॉड म्हणजे काय, निगेटिव्ह नंबरला तो पॉझिटिव्ह करतो, पण जो पॉझिटिव्हच असेल तो काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. म्हणून इथे एक्स स्क्वेअर घेतलं तर कोणत्याही नंबरचा स्क्वेअर काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून मॉडचा काही इफेक्ट होणार आहे का एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर वरती नाही, म्हणून आपण काय घेतलं एक्स स्क्वेअर आउट साइड दी मॉड घेतले. ओके, सेम वे खाली पण काय एक्स स्क्वेअर प्लस डिनॉमिनेटरला काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ही टर्म काय असणार आहे आपली ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून ती काय घेतली आउट साइड दी मॉड. सो मॉड मध्ये काय रिमेनिंग असणार आहे एक्स प्लस वाय. ओके, सो वी गेट एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इन टू मॉड ऑफ इन मॉड एक्स प्लस वाय, हे काय असणार आहे स्ट्रिक्ट सॉरी लेस इक्वल काय असणार आहे मॉड ऑफ एक्स प्लस वाय. या मागचं रिझन काय असेल बघा, एक्स स्क्वेअर काय असणार आहे लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, बरोबर आहे ना, आपल्याला माहितीच आहे ना टू स्क्वेअर लेस इक्वल काय असणार आहे टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर, ऑलवेज असणार आहे ना, कारण की इथे काय होईल फोर, इथे काय होईल फोर प्लस नाईन दॅट इज थर्टीन, म्हणजे ही एक्स स्क्वेअर पेक्षा ही क्वांटिटी काय असणार आहे ऑलवेज ग्रेटर असणार आहे किंवा इक्वल टू असणार आहे. इक्वल टू केव्हा असणार आहे, जेव्हा वायची व्हॅल्यू झिरो असेल तेव्हा काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. अदर दॅन वाय इज इक्वल टू अदर दॅन झिरो असला तर ही काय असणार आहे ऑलवेज स्ट्रिक्टली लेस दॅन इनइक्वालिटी असणार आहे. ओके, मग बघा एक्स स्क्वेअर इज लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असेल देन दिस इम्प्लाइज व्हॉट, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ऑलवेज काय असणार आहे लेस इक्वल वन असणार आहे. रिझन बिहाइंड दिस व्हॉट, आपल्याला माहिती आहे की ही खालची जी डिनॉमिनेटरची क्वांटिटी आहे ती वरच्या न्यूमिनेटर पेक्षा ऑलवेज ग्रेटर आहे किंवा इक्वल टू असणार आहे. इक्वल टू एक्स स्क्वेअर इक्वल टू केव्हा असणार आहे, जेव्हा वाय स्क्वेअर झिरो असेल, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर काय असणार आहे वन असणार आहे. अदरवाइज ही क्वांटिटी काय असणार आहे ऑलवेज ग्रेटर ऑलवेज एक्स स्क्वेअर पेक्षा ग्रेटर असणार आहे, म्हणून ही टोटल डिवायडेशन काय असणार आहे लेस इक्वल वन असणार आहे. इथेच आपल्याला व्हेरीफाय होतं ना फोर अपॉन थर्टीन काय असणार आहे स्ट्रिक्टली लेस देन वन असणार आहे. ओके, सेम वे ही क्वांटिटी काय असणार आहे लेस इक्वल वन असणार आहे, म्हणून आपण काय लिहितोय एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर आपण ह्या क्वांटिटी मधनं जर रिमूव्ह केलं तर आपण कसं लिहू शकतो, विच इज लेस इक्वल मॉड ऑफ एक्स प्लस वाय. आणि आपल्याला माहिती आहे जर मॉड सेपरेट केला तर ऑलवेज काय असणार आहे ह्या मॉड पेक्षा ग्रेटर इक्वल असणार आहे, म्हणजे लेस इक्वल मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ वाय. याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं की मॉड ऑफ एक्स वाय इज लेस इक्वल मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ वाय. ठीक आहे, एक्स जर समजा मायनस थ्री घेतलं आणि वाय जर समजा तुम्ही टू घेतलं, बघा याचा मॉड काय येणार आहे मायनस थ्री प्लस टू इज व्हॉट मायनस वन, आणि मायनस वनचा मॉड काय असणार आहे वन. आणि जर मॉड सेपरेट केला तर मायनस टू प्लस थ्री, मग मायनस टूचा मॉड काय असणार आहे टू. ओके, आणि थ्रीचा मॉड काय असणार आहे थ्री, म्हणजे वन लेस इक्वल काय असणार आहे फाईव्ह. म्हणून मॉड सेपरेट केल्यानंतर आपल्याला आपण ह्या वेने लिहू शकतो. ओके, नाउ आता मॉड एक्स आणि आपल्याला मॉड वायची व्हॅल्यू काय ती फाइंड आउट करायची. सिन्स आपल्याला माहिती आहे की काय करतो आपण, झिरो लेस इक्वल मॉड ऑफ एक्स मायनस ए स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. ओके, मग काय इथे झिरो लेस इक्वल एक ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, मग काय करू शकतो दोघं बाजूंचा स्क्वेअर केला तर एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा स्क्वेअर. ओके, सेम वे ने इथे केलोय मॉड ऑफ एक्स मायनस झिरो दॅट इज एक्स मायनस ए स्क्वेअर घेतल्यानंतर दिस इज इक्वल टू व्हॉट मॉड एक्स स्क्वेअर. ओके, आपल्याला माहिती आहे स्क्वेअर आहे त्यामुळे मॉड असलं किंवा नसलं तरी काही फरक पडणार नाही. हे इथे काय झालं मॉड ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर.
which is less equal x square plus y square, which is less equal x square plus y square. ओके म्हणजे काय भेटलंय, मॉड ऑफ एक्स स्क्वेअर इज लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दोघं बाजूंचं स्क्वेअर रूट घेतलं का, कारण की आपल्याला मॉड एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दोघं बाजूंचं स्क्वेअर रूट घेतलं तर मॉड एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल, मॉड एक्स. लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सिमिलरली आपण काय म्हणू शकतो, सिमिलरली वाय स्क्वेअर, सिमिलरली आपण कसं लिहू शकतो, वाय स्क्वेअर इज लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि वाय स्क्वेअर काय असतो, आपला मॉड ऑफ वाय स्क्वेअर इज लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट मॉड ऑफ वाय इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके दॅट मीन्स वी गेट व्हॅल्यू ऑफ मॉड एक्स इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सॉरी, मॉड एक्स इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सिमिलरली मॉड वाय इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ मॉड एक्स अँड मॉड वाय इन दिस इक्वेशन वी गेट अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज टू टाइम्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. नाऊ वी हॅव टू फाइंड व्हॉट वी हॅव गिव्हन एप्सिलॉन. नाऊ वी हॅव टू फाइंड द डेल्टा. सो इफ वी टेक अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एज एप्सिलॉन इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू. बिकॉज बघा, याची जर व्हॅल्यू आपण एप्सिलॉन बाय टू घेतली तर टू आणि हा डिनॉमिनेटरचा टू कॅन्सल होऊन काय उरणार आहे, जस्ट आपल्याकडे एप्सिलॉन उरणार आहे. आणि हाच काय असणार आहे मग आपला डेल्टा. ओके म्हणजे इफ वी टेक अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू, स्ट्रिक्टली लेस दॅन घेतोय, म्हणून ही इनइक्वालिटी लेस इक्वल काय होणार आहे, चेंज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन मध्ये चेंजेस. हेन्स वी गेट व्हॉट, टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच काय, टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, टू व्हॉट इज स्ट्रिक्टली लेस दॅन, म्हणून काय होणार इथे, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू. सो टू टू गेट्स कॅन्सल, वी गेट जस्ट एप्सिलॉन. सो टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. सो चूज डेल्टा इज इक्वल टू काय सिलेक्ट करायचं, मग एप्सिलॉन अपॉन टू. ओके आपण काय केलं, सुरुवातीपासून बघा एप्सिलॉन डेल्टाचा यूज केला आहे. ठीक आहे, आपली प्रॉबेबल लिमिट झिरो होतो, प्रॉबेबल लिमिट काय होतं आपलं, झिरो होतं, म्हणून काय घेतलं. नंतर जे स्क्वेअरच्या टर्म होते ते आउटसाइड दी मॉड घेतलंय. त्यानंतर आपण मॉड एक्स प्लस वाय काय केलंय, सेपरेट केलेलं आहे. लेस इक्वल ही क्वांटिटी आपण काय केली, रिमूव्ह केली. लेस इक्वल मॉड ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ वाय. आणि मॉड एक्स ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मॉड वाय पण काय, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज टू टाइम्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बद्दल काय, स्ट्रिक्टली लेस दॅन काय घेतोय, एप्सिलॉन बाय टू. सो टू टू गेट्स कॅन्सल, वी जस्ट गेट हिअर एप्सिलॉन. म्हणजे इथे काय भेटलंय, मॉड ऑफ एक्स मायनस वाय, वी गेट व्हॉट, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन काय भेटलंय, एप्सिलॉन. केव्हा हा एप्सिलॉन केव्हा भेटेल आपल्याला, जेव्हा याची व्हॅल्यू काय घेऊ, एप्सिलॉन अपॉन टू. मग एप्सिलॉन अपॉन टू घेतल्यानंतर टू टू गेट्स कॅन्सल, जस्ट रिमेन इज एप्सिलॉन. सो जे आपण जी क्वांटिटी घेतली ती अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बद्दल, त्याला काय म्हटलंय आपण, मग डेल्टा. देन वी हॅव, मग काय भेटलं आपल्याला, देन वी हॅव इन मॉड एफ ऑफ एक्स वाय मायनस झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. इफ झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस झिरो, कारण की ए ची व्हॅल्यू काय होती, झिरो होती, विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. अँड सिमिलरली झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. हेन्स लिमिट आपण काय केलेलं आहे, एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनने व्हेरीफाय केलं. हेन्स लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू झिरो आलं असेल लक्षात. या टाईपचं एक एक्झाम्पल, ऍटलिस्ट एक एक्झाम्पल तुम्हाला 100% एक्झामला असणार आहे एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनने, ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागणार आहे. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल,
What is our next example? Here is our next example. Okay, evaluate xy tending to 0, 0, tan of x square plus y square upon x plus y. Now we have to find out its limit. आता बघा, लिमिट काय आहे? अप्रोचेस टू ओरिजिन. लिमिट अप्रोचेस टू ओरिजिन म्हणजे कशाला? झिरो झिरो ला अप्रोच करतो. मग तुम्ही आता ऍज ए होमवर्क म्हणून पाहत अलॉंग एक्स ऍक्सिस आणि पाहत अलॉंग वाय ऍक्सिस तुम्ही व्हेरीफाय करायचं. ओके, मी डायरेक्टली वाय इज इक्वल्स टू एम एक्स हा पाथ सिलेक्ट करणार आहे आणि एम काय शो करणार आहे? मी लिमिटची व्हॅल्यू पॅरामीटर वरती डिपेंड आहे ते शो करणार. ओके, choose the path along x axis and y axis, that is your homework. Now choose the path y is equals to mx. y is equals to काय करायचंय? mx करायचं. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की लिमिट थीटा टेंडिंग टू झिरो असेल tan थीटा अपॉन थीटा काय असतो? ऑलवेज वन असतो. जसं साइन थीटा अपॉन थीटा काय असतो? वन असतो. तसंच लिमिट थीटा टेंडिंग टू झिरो टॅन थीटा अपॉन थीटा इज इक्वल्स टू काय असणार आहे? वन असणार आहे. ओके, मग इकडे लक्ष द्या, एल इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो टॅन ऑफ वाय इज इक्वल्स टू काय घेतोय? आपण एम एक्स घेतोय. म्हणजे वाय बद्दल काय पुट करायचंय? एम एक्स पुट करायचंय. म्हणून लिमिट वाय इज इक्वल्स टू पुट करतोय म्हणून लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो, दॅट इज वी हॅव टू टेक. So we get tan of x square plus, what is the value of y? That is mx upon x plus y, that is x plus mx. So we know that if we take x square plus mx at denominator, so we get this after applying limit, we will get this as what? 1. म्हणून आपण काय घेतो? ऍडजस्टमेंट करतो. ऍडजस्टमेंट कसं? जो न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स तोच काय लागणार आहे आपल्याला डिनॉमिनेटरला. का? कारण की आपल्याला हा फॉर्म्युला युज करायचा आहे ना, टॅन थीटा अपॉन थीटा. जर इथे थीटा असेल तर इथे पण काय ऍडजस्ट करावं लागेल? आपल्याला थीटा ऍडजस्ट करावं लागणार. ओके, मग एक्स स्क्वेअर, मग आपण काय केलंय? एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स जर तो डिनॉमिनेटरला आपण डिवाइड केलाय, डिनॉमिनेटरला घेतलाय, तर तो काय करावा लागणार आपल्याला? न्यूमरेटरला पण घ्यावं लागणार. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स, एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि जस्ट जो आधीचा पार्ट होता तोच आपला काय असणार आहे? रिमेनिंग असणार आहे. म्हणून काय घेतलं? लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो. नाऊ एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स अपॉन एक्स प्लस एम एक्स, म्हणजे हा जो पार्ट होता डिनॉमिनेटरचा तो इथे घेतला. ठीक आहे, मग लिमिट अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे? टॅन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स ऍज लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो. सो वी गेट दिस ऍज होल टर्म ऍज वन. सो वन इन टू व्हॉट? लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स अपॉन एक्स प्लस एम एक्स. बघा, वरती पण प्रत्येक टर्म मध्ये एक्स आहे, खाली पण प्रत्येक टर्म मध्ये काय? एक्स आहे. म्हणून एक्स काय करायचं? आउटसाइड दी ब्रॅकेट घ्यायचं. म्हणून इथे एक्स कॉमन काढल्यानंतर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मधून एक्स कॉमन काढल्यानंतर एक्स प्लस एम एक्स ऍज रिमेन अपॉन एक्स प्लस एम एक्स मधून एक्स कॉमन काढल्यानंतर एक्स इन ब्रॅकेट वन प्लस एम. सो एक्स एक्स गेट्स कॅन्सल, जस्ट रिमेन इज एक्स प्लस एम अपॉन वन प्लस एम. आफ्टर पुटिंग दी आफ्टर अप्लाइंग दी लिमिट After applying the limit, if we put the value of x is equals to 0, so we get 0 plus m, that is what? m, m upon 1 plus m. So we get our limit as l is equals to m upon 1 plus m. हे काय झालं? आपलं लिमिट झालं. पण आपण, तुम्हाला लक्षात असेल, पाथ काय सिलेक्ट केला होता? y is equals to mx. एम काय? आपला पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे तो कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकतो. ओके, सो एम काय घेऊ शकतो? मग वन घेऊ शकतो, टू घेऊ शकतो, थ्री घेऊ शकतो अँड सो ऑन. कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो, झिरो पण घेऊ शकतो, मायनस पण क्वांटिटी घेऊ शकतो. ओके, मग बघा, समजा वाय इज इक्वल्स टू आपण वन एक्स घेतला असतं. ओके, म्हणजे एमची व्हॅल्यू काय? एमची व्हॅल्यू काय घेतोय? वन. सो एल इज इक्वल्स टू काय आलं असतं? मग वन प्लस वन अपॉन सॉरी वन अपॉन वन प्लस एम, दॅट इज वन अपॉन टू. समजा वाय इज इक्वल टू टू एक्स घेतले असते, म्हणजे एमची व्हॅल्यू काय घेतली असते? आपण टू घेतली असते, तर लिमिट काय भेटलं असतं आपल्याला? एल इज इक्वल टू टू अपॉन वन प्लस टू. का? कारण की एमची व्हॅल्यू टू आहे म्हणून इथे काय पुट करतोय? टू. सो वी गेट टू अपॉन थ्री. बघा,
एम चेंजेस झाला तर लिमिट काय होतंय, चेंज होतंय. म्हणजे आपला डिफरंट पाथ आहे ना, हा एक डिफरंट पाथ आहे, हा एक डिफरंट पाथ आहे, मग लिमिट काय भेटतं आपल्याला, वेगवेगळे भेटतात. म्हणून हिअर एम इज पॅरामीटर, म्हणजे एम चेंजेस झाला तर लिमिट काय होतंय आपलं, चेंज होतंय. म्हणून लिमिट एक्झिस्ट होईल का, नाही, बिकॉज अलॉंग डिफरंट पाथ लिमिट काय असतं, काय भेटतंय आपल्याला, लिमिट डिफरंट भेटते. मग तुम्ही काय घ्या, 3x घ्या, 4x घ्या, आपल्याला लिमिट काय भेटणार आहे, ऑलवेज डिफरंट भेटणार आहे. हेन्स हिअर एम इज पॅरामीटर एज द व्हॅल्यू ऑफ एम चेंजेस, म्हणजे एम ची व्हॅल्यू चेंज केली तर वी गेट डिफरंट पाथ्स, वी गेट डिफरंट पाथ्स, म्हणजे 1x 2x काय भेटते आपल्याला, डिफरंट पाथ भेटत होते ना. अँड सो डिफरंट व्हॅल्यू ऑफ लिमिट, सो वी गेट डिफरंट व्हॅल्यू ऑफ लिमिट, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट. डिफरंट पाथने काय भेटले आपल्याला, डिफरंट लिमिट भेटले, म्हणून लिमिट एक्झिस्ट होईल का, नाही. ओके, नाऊ नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिपीटेड लिमिट. खूपच इझी असा टॉपिक आहे, एक्झामला 2 मार्क्सला यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, किंवा एमसीक्यू किंवा 1 मार्कचा जो क्वेश्चन असेल त्याच्यात पण येतात की फाइंड आउट रिपीटेड लिमिट्स. सो रिपीटेड लिमिट्सची डेफिनेशन बघू. लेट एफ ऑफ एक्स वाय बी अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन. व्हॉट इज मीन बाय रिअल व्हॅल्यूड फंक्शन, तेच, त्याचा आउटकम काय असणार आहे, रिअल व्हॅल्यू असणार आहे, रिअल नंबर असणार आहे. म्हणून जे फंक्शन आउटकम आपलं रिअल व्हॅल्यू देतो त्याला आपण काय म्हणतो, रिअल व्हॅल्यूड फंक्शन. लेट एफ ऑफ एक्स वाय बी अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइन ऑन सम डिलेटेड नेबरहूड ऑफ ए बी. डिलेटेड नेबरहूड ऑफ ए बी, आता ती कन्सेप्ट मे बी तुमच्यासाठी नवीन असेल. ओके, समजा तुमचा एक्स वाय प्लेन आहे, 11th 12th आपण तुम्ही बघितलंय डिलेटेड नेबरहूड काय असतो, हा समजा तुमचा ए बी आहे. नेबरहूडची डेफिनेशन आधीच बघितली ना, रेडियस आहे. ओके, हा काय तुमचा नेबरहूड, नेबरहूड ऑफ ए बी. आपल्याला माहिती आहे की याचं इक्वेशन काय आहे, काय होतं, एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज स्ट्रिक्टली इज लेस इक्वल इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा स्क्वेअर. का, कारण की माहिती आहे आपण बाउंड्री इन्क्लूड करायचो का नेबरहूड मध्ये, नाही. सो डिलेटेड नेबरहूड ऑफ ए बी म्हणजे काय, फक्त ह्या नेबरहूड मध्ये, हा काय जो तुमचा नेबरहूड आहे याच्यात इन्फिनाइट पॉइंट आहे, त्यातनं काय करायचंय, फक्त ए बी हा पॉइंट रिमूव्ह करायचा, म्हणजे डिलीट करायचा, म्हणजे त्या नेबरहूड मध्ये ए बी ला कन्सिडर करायचं नाही. बिकॉज याच्यात किती पॉइंट आहेत आपल्या या नेबरहूड मध्ये, इन्फिनाइट पॉइंट आहेत ना, ते फक्त त्याच्यात ना कोणता पॉइंट काढून टाकायचा आपल्याला, ऑर्डर पेयर का कोणत्या काढून टाकायचा, ए बी, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण डिलेटेड नेबरहूड ऑफ ए बी. ओके, सो आता रिपीटेड लिमिट म्हणजे काय ते बघू. काय, जर एक्स वाय अप्रोचेस टू काय आपल्याकडे ए बी आहे ना, एक्स वाय अप्रोचेस टू काय आपल्याकडे, एक्स वाय अप्रोचेस टू ए बी, मग रिपीटेड लिमिट काय, एकदा लिमिट एक्स टेंडिंग टू ए बाहेर ठेवायचं आणि लिमिट एक वाय टेंडिंग टू बी, एक्स टेंडिंग टू एक्स अप्रोचेस टू ए, वाय अप्रोचेस टू बी. सो एकदा लिमिट वाय अप्रोचेस टू बी एफ ऑफ एक्स वाय, हे लिमिट काय होणार आहे आपलं, एक रिपीटेड लिमिट होणार आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये काय, लिमिट वाय टेंडिंग टू बी लिमिट एक्स टेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स वाय, हे काय झाले तुमचे रिपीटेड लिमिट्स. यांना काय म्हणतो, सिम्पली आपण रिपीटेड लिमिट्स. ओके, खूपच इझी असं आहे, आर कॉल्ड रिपीटेड लिमिट्स ऑर इटरेटेड लिमिट्स. त्यावरचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत, त्याआधी आपण काही रिमार्क बघून घेऊ की रिपीटेड लिमिट आणि फंक्शनचं लिमिट यात काय साम्य आहे. ओके, नाउ नेक्स्ट रिमार्क, इफ टू रिपीटेड लिमिट दी टू रिपीटेड लिमिट इवन इफ दे एक्झिस्ट मे नॉट बी इक्वल. म्हणजेच काय, हे एक रिपीटेड लिमिट आहे, हे एक रिपीटेड लिमिट आहे, ते जर एक्झिस्ट झाले, ओके, म्हणजे दोघांची लिमिट काय होतं, एक्झिस्ट होतं, तर ते इक्वल नसू शकतात, म्हणजे दोघे इक्वल टू असतीलच असं नाही. मे नॉट बी इक्वल म्हणजे ते इक्वल नसतील पण किंवा असू पण शकतात. मग ज्यावेळी
ते एक्झिस्ट होत आहे आणि इक्वलनी त्या केसमध्ये फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. फंक्शनचं लिमिट आता बघितलं ना आपण, डिफरंट पाथने डिफरंट लिमिट भेटायचं, मग त्यासाठी काय रिपीटेड लिमिट बघायची, व्हेरीफाय करून घ्यायची. आणि समजा ते जर इक्वल येत नसतील, म्हणजे एकाची व्हॅल्यू टू आली, एका रिपीटेड लिमिटची व्हॅल्यू समजा याची टू आली आणि याची थ्री आली, तर दोघं इक्वल आहेत का? नाही. म्हणून रिपीटेड लिमिट काय झाले? डिफरंट. त्या केसमध्ये काय म्हणतो मग आपण? लिमिट एक्स वाय अप्रोचेस टू ए बी ऑफ एफ ऑफ एक्स वाय डज नॉट एक्झिस्ट, इम्पॉर्टंट असा रिमार्क येते. आता सेकंड रिमार्क बघा, इवन दो टू रिपीटेड लिमिट एक्झिस्ट अँड आर इक्वल, म्हणजे दोघं रिपीटेड लिमिट एक्झिस्ट होत आहे आणि दोघं रिपीटेड लिमिट काय आहे सेम व्हॅल्यू घेत आहेत. इट कॅन नॉट बी कन्क्लुडेड दॅट लिमिट ऑफ फंक्शन एक्झिस्ट, म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की फंक्शनचं लिमिट काय असणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे पहिले केस काय सांगते, समजा एक्झिस्ट होत आहे आणि इक्वल आहे, तर याचा अर्थ असा नाही की फंक्शनचं लिमिट, सॉरी पहिली केस काय सांगते, जर एक्झिस्ट होत आहे आणि दोघं इक्वल नाही, तर त्या केसमध्ये फंक्शनचं लिमिट ऑब्व्हियसली एक्झिस्ट होणार नाही. समजा दोघं रिपीटेड लिमिट एक्झिस्ट होत आहे आणि ते दोघं इक्वल पण आहेत, दोघं काय इक्वल पण आहेत, याचा अर्थ असा नाही की फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होईलच असं नाही. मे बी फंक्शनचं लिमिट डज नॉट एक्झिस्ट होऊ शकतं. त्यानंतर थर्ड रिमार्क जो आहे, इफ लिमिट एफ ऑफ एक्स वाय एक्झिस्ट, म्हणजे जर फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत असेल, देन दी टू रिपीटेड लिमिट मस्ट बी इक्वल. म्हणजेच काय, जर फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर रिपीटेड लिमिटला मस्ट बी काय असावं लागणार आहे, इक्वल असावं लागणार आहे. म्हणजे जे फंक्शनचं लिमिट असणार आहे ते पण तेच काय असणार आहे, तुमचं रिपीटेड लिमिट असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, तिघ केसेस. पहिली केस आहे इफ लिमिट एक्झिस्ट आणि ते दोघं इक्वल नसतात, म्हणजे रिपीटेड लिमिट एक्झिस्ट होत आहे आणि ते दोघं काय आहेत, इक्वल नाही आहेत, त्या केसमध्ये फंक्शनचं लिमिट ऑब्व्हियसली एक्झिस्ट होणार नाही. समजा एक्झिस्ट होत आहे आणि दोघं काय इक्वल आहेत, तर त्या केसमध्ये आपण डायरेक्टली असं म्हणू नाही शकत की फंक्शनचं लिमिट पण काय असणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. तिसरी केस काय सांगते, समजा फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर त्या केसमध्ये रिपीटेड लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर त्या दोघं व्हॅल्यू काय असणार आहेत, फंक्शनच्या लिमिटच्या बरोबर असणार आहेत. ओके, आता रिपीटेड लिमिटवरचे दोन एक्झाम्पल बघणार आहेत आपण. क्वेश्चन बघा काय आपला क्वेश्चन, लेट एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू फोर प्लस वाय रेस टू फोर प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. बघा हे काय आपलं होमोजिनियस इक्वेशन आहे. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री काय असते, सेम असते. जर ह्या टाईपची इक्वेशन असतील आणि जर तुम्हाला लिमिट एक्झिस्ट करायचं असेल आणि पाच सिलेक्ट करायचं असेल, तर त्यावेळी आपण y इज इक्वल्स टू एम एक्स हे पण ऍज्युम करायचे, हा पण पाथ एकदा सिलेक्ट करून बघायचे. कारण की होमोजिनियस इक्वेशन म्हणजे वरती पण पॉवर सेम आहे प्रत्येक टर्मची, खाली पण प्रत्येक टर्मची पॉवर काय सेम आहे. त्यामुळे जर वरती एक्स रेस टू एक्स स्क्वेअर कॉमन निघत असेल तर खालून पण काय निघणार आहे, एक्स स्क्वेअर कॉमन निघणार आहे. अशा केसमध्ये एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन फक्त आपल्याला एम मध्ये इक्वेशन रिमेन असणार आहे, किंवा जस्ट ते एम मध्ये इक्वेशन उरणार आहे. म्हणजे मग एम काय असणार आहे, पॅरामीटर असणार आहे. त्या केसमध्ये काय होणार आहे, आपलं लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ऍज एम चेंज एम टेकिंग डिफरंट व्हॅल्यू वी गेट डिफरंट पाथ अँड सो ऑन वी गेट डिफरंट लिमिट्स. ओके, ते येईल तुम्हाला लक्षात आलं. इथे काय हे फंक्शन दिलेलं आहे आणि एक्स वाय ची व्हॅल्यू काय घ्यायची नाही आपल्याला, झिरो झिरो, बिकॉज डिनॉमिनेटरला प्रॉब्लेम येईल. बघा झिरो अपॉन झिरोचा फॉर्म तयार होईल ना तिथे. व्हेरीफाय दॅट बोथ दी रिपीटेड लिमिट एक्झिस्ट. काय सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, व्हेरीफाय करायचं काय, बोथ द रिपीटेड लिमिट एक्झिस्ट. खूपच इझी असं आहे. अँड आर इक्वल, आणि काय शो करायचं, रिपीटेड लिमिट एक्झिस्ट होत आहे आणि ते दोघं काय इक्वल आहेत हे शो करायचं आधी. ओके, आणि नेक्स्ट काय, सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट ऍज एक्स वाय अप्रोचेस टू ओरिजिन. सायमल्टेनियस लिमिट म्हणजे तेच जे आपण डायरेक्टली घेत होतो त्याला आपण काय म्हटलंय, सायमल्टेनियस लिमिट. जर मागची व्हिडिओ बघितली असेल तर त्याला आपण काय
नेमिंग दिले सायमल्टेनियस लिमिट. ओके, मग आता काय करायचं, रिपीटेड लिमिट फाइंड आउट करायचे. रिपीटेड लिमिट काय माहितीच आहे, कोणत्या टाइपचे असतात, लिमिट वाय टेंडिंग टू बी, लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स. आधी आधी एक्स अप्रोचेस टू ए लिमिट घ्यायचं, नंतर त्याला बाहेरून काय करायचं, लिमिट वाय अप्रोचेस टू बी चा यूज करायचंय. आणि सेकंड रिपीटेड लिमिट कसं असणार आहे, आधी लिमिट वाय अप्रोचेस टू बी घ्यायचंय, नंतर लिमिट एक्स अप्रोचेस टू ए. ओके, इथे काय ए ची व्हॅल्यू काय आपली झिरो, बी ची पण काय झिरो, म्हणून रिपीटेड लिमिट घेताना लिमिट वाय टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स वाय, सॉरी एल इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो इन स्क्वेअर ब्रॅकेट लिमिट वाय टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स वाय. ओके, हे एक रिपीटेड लिमिट झालं आणि सेकंड हे एक रिपीटेड लिमिट असणार आहे. ओके, फक्त फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, लिमिट हे दोघं लिमिट ऍज इट इज एफ ऑफ एक्स वाय, फंक्शन ऍज इट इज इथे राईट डाऊन केलं. ओके, आता वाय टेंडिंग टू काय आहे, झिरो आहे ना, म्हणजे वायची व्हॅल्यू काय डायरेक्टली झिरो पुट करून द्यायची आहे तुम्हाला. वायची व्हॅल्यू डायरेक्टली काय पुट करायची आहे, झिरो, बिकॉज आधी लिमिट वाय टेंडिंग टू झिरो एक्झिस्ट होईल, नंतर रिमेनिंग जे काय असेल त्याच्यावरती लिमिट एक्सटेंडिंग टू झिरोचा यूज करायचा, यालाच रिपीटेड लिमिट म्हणतो आपण. वाय इज इक्वल्स टू झिरो पुट केलं तर न्यूमरेटर काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. ओके, डिनॉमिनेटर काय होईल, एक्स रेस टू फोर, ऍज इट इज इथे वायची टर्म आहे, इथे वायची टर्म आहे, म्हणून दोघं काय होऊन जातील, झिरो होऊन जातील. म्हणजेच काय उरलंय, लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो, झिरो अपॉन एक्स स्क्वेअर, झिरो अपॉन एक्स स्क्वेअर, आणि झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो, म्हणून एक रिपीटेड लिमिट काय आलं आपलं, झिरो. आपल्याला काय करायचं, रिपीटेड लिमिट फाइंड आउट करायचे, दोघं इक्वल शो करायचे. ओके, आणि सायमल्टेनियस लिमिट एक्झिस्ट होत नाही हे बघायचं आपल्याला. देन नाऊ नेक्स्ट रिपीटेड लिमिट, लिमिट ए वाय टेंडिंग टू झिरो, लिमिट एक्सटेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स वाय, एफ ऑफ एक्स वाय ऍज इट इज इथे लिहिलं, एक्स ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे, झिरो, न्यूमरेटरला काय होऊन जाईल, झिरो, खाली काय होऊन जाईल, झिरो, इथे पण एक्स ची टर्म आहे, इथे पण एक्स ची टर्म आहे, झिरो प्लस झिरो, आणि वाय स्क्वेअर ऍज इट वाय रेस टू फोर ऍज इट इज, म्हणजेच काय होईल, लिमिट वाय टेंडिंग टू झिरो, झिरो अपॉन वाय रेस टू फोर, झिरो अपॉन वाय रेस टू फोर इज व्हॉट, झिरो. म्हणजे रिपीटेड लिमिट काय भेटलं, पहिलं झिरो, दुसरं पण काय भेटलं, झिरो. म्हणून आपल्याला जो हा पार्ट शो करायचा होता, बोथ दी रिपीटेड लिमिट एक्झिस्ट अँड आर इक्वल, हे काय केलंय आपण, शो केलेले. मग फ्रॉम वन अँड टू बोथ दी रिपीटेड लिमिट एक्झिस्ट अँड आर इक्वल टू झिरो. नाऊ टू फाइंड सायमल्टेनियस लिमिट, खूपच इझी. सायमल्टेनियस लिमिट म्हणजे आता जे आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले चार एक्झाम्पल, त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे. बघा इथे प्रॉब्लेम बघा, हा हे काय आपलं होमोजिनियस इक्वेशन, याची डिग्री किती, फोर, याची पण फोर, याची पण फोर, याची पण फोर, प्रत्येक इक्वेशन प्रत्येक टर्मची डिग्री किती, फोर आहे, म्हणून आपण वाय इज इक्वल्स टू काय घ्यायचं त्या केसमध्ये, एमएक्स हा पाच सिलेक्ट करायचा आहे. मग वाय इज इक्वल्स टू एमएक्स पाच सिलेक्ट केल्यानंतर काय होऊन जाईल, एक्स टेंडिंग टू काय आपलं लिमिट झिरो. मग काय होऊन जाईल इथे, वाय इज इक्वल्स टू काय घेतो, एमएक्स, म्हणजे इथे एमएक्स पुट करता येईल, पुट करावं लागेल इथे एमएक्स, आणि इथे एमएक्स पुट केल्यानंतर काय होऊन जाईल, एमएक्स स्क्वेअर, इथे एमएक्स वाय रेस टू फोर होता म्हणून काय झालं, एमएक्स रेस टू फोर, इथे काय होतं, वाय स्क्वेअर होता म्हणून इथे एमएक्स स्क्वेअर झालं. ओके, मग काय होऊन जाईल, वरती न्यूमरेटरला एम एक्स रेस टू फोर, एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू फोर, एम ऍज इट इज. ओके, ही टर्म काय असेल, एक्स स्क्वेअर ऍज इट इज, देन एम एक्स रेस टू फोर, दॅट इज एम रेस टू फोर, एक्स रेस टू फोर, प्लस एक्स इंटू एम एक्स स्क्वेअर, दॅट इज एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, दॅट इज एम एम स्क्वेअर एक्स रेस टू फोर. ओके, बघा आता काय होईल, इथे इथे पण एक्स रेस टू फोर, 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 म्हणून न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून काय कॉमन निघेल, एक्स रेस टू फोर, एक्स रेस टू फोर कॉमन निघाल्यानंतर काय केलं आपण, कॅन्सल केलेलं, म्हणजे रिमेनिंग काय, एम अपॉन वन प्लस एम रेस टू फोर प्लस एम स्क्वेअर, म्हणजेच आपलं लिमिट काय आलंय, एम अपॉन वन प्लस एम स्क्वेअर प्लस एम रेस टू फोर. आता एम काय आपला पॅरामीटर आहे, म्हणजेच पाथ मध्ये जर आपण एम ची व्हॅल्यू चेंज केली तर पाथ काय होणार आहे, डिफरंट पाथ भेटणार आहेत, म्हणजे वाय इज इक्वल्स टू एक्स, वाय इज इक्वल्स टू टू एक्स, वाय इज इक्वल्स टू थ्री, हे काय तुमचे डिफरंट पाथ झाले. मग इथे एम ची व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे, म्हणजे लिमिट पण काय भेटणार आहे, अलॉंग डिफरंट पाथ तुम्हाला लिमिट काय भेटणार आहे, डिफरंट लिमिट भेटणार आहे. हिअर एम इज पॅरामीटर, हेन्स लिमिट चेंजेस ऍज एम चेंजेस, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट. मग आपण काय काय केलंय,
रिपीटेड लिमिट फाइंड आउट केलंय ते इक्वली हे शो केलं आणि सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट हे काय केलंय शो केलंय. माहिती आपल्याला एम पॅरामीटर आहे, एमची व्हॅल्यू चेंज केली तर आपल्याला काय भेटणार आहे डिफरंट पाथ भेटणार आहे, डिफरंट पाथ नुसार आपल्याला काय भेटणार आहे डिफरंट लिमिट. नाऊ लास्ट एक्झाम्पल ऑफ टुडेज लेक्चर, शो दॅट वेन एक्स वाय अप्रोचेस टू ओरिजिन रिपीटेड लिमिट एक्झिस्ट. काय करायचं आपल्याला, रिपीटेड लिमिट एक्झिस्ट करते हे शो करायचंय. बट सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट, सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट हे काय करायचं आपल्याला शो करायचं. खूपच सोपं आहे. मागच्या वेळेस फक्त एक केस एक्स्ट्रा होती की रिपीटेड लिमिट एक्झिस्ट केल्यानंतर दोघं इक्वल आहेत, आपल्याला हे व्हेरीफाय करायचं होतं. इथे फक्त काय करायचं, रिपीटेड लिमिट एक्झिस्ट होतं हे शो करायचं आणि सायमल्टेनियस लिमिट डज नॉट एक्झिस्ट हे आपल्याला काय करायचंय व्हेरीफाय करायचं. ओके, फंक्शन गिव्हन आहे आपल्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा, होमोजिनियस इक्वेशन आहे. एक्स एची पण पॉवर टू, एची पण पॉवर टू, एची पण पॉवर टू, एची पण पॉवर काय टू आहे, म्हणून हे काय झालं आपलं होमोजिनियस इक्वेशन. आता रिपीटेड लिमिट सेम वे सेम टाईप. ओके, वी हॅव लिमिट एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो, लिमिट वाय टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स वर, एफ ऑफ एक्स वर एज इट इज घेतलंय. माहिती आहे काय, वाय टेंडिंग टू झिरो म्हणजे वाय इज इक्वल टू डायरेक्टली काय पुट करणार झिरो, म्हणजे मायनस झिरो प्लस झिरो, झिरो झिरो काही फरक नाही पडणार. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस झिरो अपॉन एक्स स्क्वेअर प्लस झिरो काय उरेल, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर व्हॉट, वी जस्ट गेट वन, म्हणजे लिमिट काय आलंय वन आलंय, एक रिपीटेड लिमिट वन आलंय. आता सेकंड घेऊ, अलॉंग लिमिट वाय टेंडिंग टू झिरो लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो एफ ऑफ एक्स वाय, मग लिमिट वाय टेंडिंग टू झिरो इन ब्रॅकेट लिमिट एक्स टेंडिंग टू झिरो फंक्शन एज इट इज, एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची झिरो, झिरो आणि झिरो काय उरेल मायनस वाय स्क्वेअर, खाली काय उरेल डिनॉमिनेटरला वाय स्क्वेअर, हेन्स मायनस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर काय असतो, वाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल मायनस एज इट इज, दॅट मीन्स मायनस वन. म्हणजे काय झालंय, रिपीटेड लिमिट एक्झिस्ट झालेलं आहे आपल्याला, रिपीटेड लिमिट काय झालंय एक्झिस्ट झालंय. ओके, फ्रॉम वन एंड टू बोथ रिपीटेड लिमिट एक्झिस्ट बट दे आर नॉट इक्वल, म्हणजे एक्स्ट्रा मेन्शन करतो आपण दे आर नॉट इक्वल फॉर सायमल्टेनियस लिमिट. आता सायमल्टेनियस लिमिट आहे इक्वेशन काय आपलं होमोजिनियस आहे, म्हणून डायरेक्टली वाय इज इक्वल टू एम एक्स आपण पुट करून बघू. म्हणजेच काय झालं, वाय इज इक्वल टू एम एक्स घेतोय म्हणून लिमिट एक्स अप्रोचेस टू काय घ्यायचंय झिरो. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, व्हॉट इज वाय स्क्वेअर, दॅट इज वाय स्क्वेअर इज एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर, सो वी गेट हिअर एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, सो वाय वी गेट वाय स्क्वेअर एज एम स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. बघा, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर आहे, म्हणून न्युमरेटर मधून एक्स स्क्वेअर कॉमन निघेल, डिनॉमिनेटर मधून एक्स स्क्वेअर कॉमन निघेल, एक्स स्क्वेअर गेट्स कॅन्सल, सो जस्ट रिमेन इज वन मायनस एम स्क्वेअर अपॉन वन प्लस एम स्क्वेअर. सो टोटली इक्वेशन कशावरती डिपेंड आहे, एम वरती डिपेंड आहे. एम जर बदलला तर हे लिमिट पण काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. एम चेंज केला तर आपला पाथ काय होणार आहे, पाथ हा काय होणार आहे आपला चेंज होणार आहे. पाथ चेंज झाला तर आपला लिमिट पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून सिन्स एम इज पॅरामीटर एज एम चेंजेस वी गेट डिफरंट पाथ्स, एज एम चेंजेस वी गेट डिफरंट पाथ्स, म्हणजे एम चेंजेस केलं तर डिफरंट पाथ कोणते आहेत, मग वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाईव्ह एक्स सिक्स एक्स हे काय झाले डिफरंट पाथ्स, अँड सो वी गेट डिफरंट लिमिट्स. म्हणजे एम जर चेंजेस केलं तर आपल्याला लिमिट पण काय भेटणार आहे, डिफरंट लिमिट एक्झिस्ट होणार आहे, हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट. अशा पद्धतीने आजचं लेक्चर ओव्हर झालेले, नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्युटी बघणार आहे. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूपच इम्पॉर्टंट असे एक्झाम्पल आहेत आणि टॉपिक पण हा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्यवस्थित प्रिपेअर करा. थँक्यू.